नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे चंद वाईस. आता चंद वाईसला मराठीमध्ये प्रकार बदला असं म्हणतात. प्रकार बदला असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ना, देअर आर टू काइंड्स ऑफ वाईस इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये वाईसचे प्रकार किती आहेत? तर दोन प्रकार आहेत. देअर आर टू काइंड्स म्हणजे दोन प्रकार आहेत वाईसचे. आता व्हाईसचे दोन प्रकार कोणते आहेत? तर व्हाईसचे प्रकार कोणते आहेत? ॲक्टिव्ह व्हाईस आणि पॅसिव्ह व्हाईस. ॲक्टिव्ह व्हाईसला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं आणि पॅसिव्ह व्हाईसला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. आपल्याला आता आपण बघितलं चंद व्हाईसला मराठीमध्ये प्रकार बदला असं म्हणतात. व्हाईसचे प्रकार दोन आहेत, ॲक्टिव्ह व्हाईस, पॅसिव्ह व्हाईस. ॲक्टिव्ह व्हाईसला कर्तरी प्रयोग म्हणतात, पॅसिव्ह व्हाईसला कर्मणी प्रयोग म्हणतात. मग आपल्यासमोर अजून एक प्रश्न उभा राहतो की दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हाईसचं आहे का पॅसिव्ह व्हाईस आहे. दिलेलं ॲक्टिव्ह व्हाईस कसं ओळखायचं किंवा पॅसिव्ह व्हाईस कसं ओळखायचं? हां, चला तर मग आपण ॲक्टिव्ह व्हाईस बघूया. ॲक्टिव्ह व्हाईस कसं ओळखायचं बघा. जर दिलेल्या वाक्यामध्ये बी, बीइंग, बीन आणि बाय यापैकी कोणताही शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये आलेला नसेल तर ते वाक्य ॲक्टिव्ह व्हाईसचं असतं. परत एकदा सांगतोय मी, जर दिलेल्या वाक्यामध्ये बी, बीइंग, बीन आणि बाय यापैकी कोणताही शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये आलेला नसेल तर ते वाक्य ॲक्टिव्ह व्हाईसचं असतं. उदाहरणार्थ, रोही इट्स अ मँगो. रोही इट्स अ मँगो. जर दिलेल्या वाक्याचं निरीक्षण केलं तर आपण दिलेल्या वाक्यामध्ये कुठेही बी दिसत नाही, बीइंग दिसत नाही, बीन दिसत नाही किंवा बाय दिसत नाही, म्हणून दिलेलं वाक्य हे ॲक्टिव्ह व्हाईसचं आहे. आणि या वाक्याची सुरुवात कर्त्यापासून होते. या वाक्याची सुरुवात कशापासून होते? तर कर्त्यापासून होते, म्हणजेच सब्जेक्टपासून होते. आणि शेवटी पूर्णविराम येतो. जर दिलेलं वाक्याची सुरुवात कर्त्यापासून झालेली असेल आणि शेवटी जर पूर्णविराम आला असेल तर दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हाईस आहे, असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. काय लक्षात ठेवायचं ॲक्टिव्ह व्हाईस म्हटलं तर, जर दिलेल्या वाक्यात बी, बीइंग, बीन आणि बाय यापैकी कुठलाही शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये आलेला नसेल तर ते वाक्य ॲक्टिव्ह व्हाईसचं असतं. ॲक्टिव्ह व्हाईसच्या वाक्याची सुरुवात कर्त्यापासून होते, म्हणजे नामापासून होते किंवा सब्जेक्टपासून होते. आणि शेवटी पूर्णविराम येतो, त्यालाच ॲक्टिव्ह व्हाईस असं म्हटलं जातं. नंबर दोन आहे पॅसिव्ह व्हाईस. याच्या अगदी उलट, याला पॅसिव्ह व्हाईसला मराठीमध्ये कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. जर दिलेल्या वाक्यामध्ये बी, बीइंग, बीन आणि बाय यापैकी एखादाही शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये आलेला असेल तर ते वाक्य पॅसिव्ह व्हाईसचे असते. प्रदेश सांगतोय, जर दिलेल्या वाक्यामध्ये बी, बीइंग, बीन आणि बाय यापैकी एखादाही शब्द आलेला असेल तर ते वाक्य पॅसिव्ह व्हाईसचे असते. उदाहरणार्थ, अ मँगो इज इटन बाय रोही. आता ह्या वाक्याचं निरीक्षण केलं तर काय दिसतं आपल्याला? दिलेल्या वाक्यामध्ये एकतर बी शब्द यायला पाहिजे, बीइंग यायला पाहिजे किंवा बीन यायला पाहिजे किंवा बाय यायला पाहिजे. ह्यापैकी कुठलाही एखादाही शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये आला असेल तर ते वाक्य पॅसिव्ह व्हाईस असतं. वाक्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं दिसतं की दिलेल्या वाक्यात बाय शब्द आला आहे, म्हणून दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह व्हाईस आहे, असंही लक्षात ठेवू शकता. किंवा या वाक्याची सुरुवात कर्माने होते. दिलेल्या वाक्याची सुरुवात पॅसिव्ह व्हाईसच्या वाक्याची सुरुवात कशाने होते? तर कर्माने होते. आणि शेवटी पूर्णविराम येतो, त्यालाच पॅसिव्ह व्हाईस असंही म्हटलं जातं. आता आपण उदाहरण बघूया. रोही प्लेज खो खो. आता ह्या वाक्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं दिसतं की कुठेही बी, बीइंग, बीन आणि बाय नाही, म्हणून दिलेलं वाक्य हे ॲक्टिव्ह व्हाईसचं आहे. नंबर दोन बघा, मँगो हॅज बीन इटन बाय रोही. बघा, दिलेलं वाक्याचं निरीक्षण करा. दिलेल्या वाक्यात बीन शब्द आला आहे, बाय शब्द आला आहे, म्हणून दिलेलं वाक्य हे कशाचं आहे? तर पॅसिव्ह व्हाईसचं आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतोय, चंद व्हाईसला मराठीमध्ये प्रकार बदला असं म्हणतात. चंद व्हाईसचे दोन प्रकार आहेत. देर आर टू काइंड्स ऑफ व्हाईस इन इंग्लिश, म्हणजे त्याचे दोन प्रकार आहेत व्हाईसचे दोन प्रकार, ॲक्टिव्ह व्हाईस आणि पॅसिव्ह व्हाईस. ॲक्टिव्ह व्हाईसला कर्तरी प्रयोग, पॅसिव्ह व्हाईसला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं.
परत बघूया ॲक्टिव व्हॉइस. जर दिलेल्या वाक्यामध्ये बी बीइंग बीन आणि बाय यापैकी कोणताही शब्द जर दिलेल्या वाक्यामध्ये आलेला नसेल तर ते वाक्य ॲक्टिव व्हॉइसचे असते. उदाहरणार्थ रूही इट्स अ मँगो. याने वाक्याचं निरीक्षण केल्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये कुठेही आपल्याला बी बीइंग बीन आणि बाय यापैकी कुठलाही शब्द दिसत नाही, म्हणून दिलेलं वाक्य ॲक्टिव व्हॉइसचं आहे. ॲक्टिव व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात कर्त्यापासून होते, म्हणजे सब्जेक्टपासून होते. नंबर दोन, पॅसिव व्हॉइस. जर दिलेल्या वाक्यामध्ये बी बीइंग बीन आणि बाय यापैकी एखादाही शब्द आलेला असेल तर ते वाक्य पॅसिव व्हॉइसचे असते. उदाहरणार्थ अ मँगो इज इटन बाय रोही. दिलेल्या वाक्याचं निरीक्षण केलं तर दिलेल्या वाक्यामध्ये बाय शब्द आला आहे, म्हणून दिलेलं वाक्य हे पॅसिव व्हॉइस आहे. पॅसिव व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात कर्माने होते. ठीक आहे, धन्यवाद.